श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी दिनांक 2 नोव्हेंबरपासून हा महिना सुरू झाला आहे. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूंची उपासना केल्याने सुख आणि संपत्ती टिकून राहते अशी मान्यता आहे. या काळात दान, स्नान, व्रत आणि उपासनेला सुद्धा विशेष महत्त्वही दिलं जातं. शास्त्रानुसार कार्तिक स्नान केल्याने मागील जन्मातील पापे नष्ट होतात आणि अनंत पुण्य प्राप्त होत असतं. कार्तिक हा उपासना, विधी, ध्यान आणि शुभ कर्मासाठी विशेष महिना आहे. हे चातुर्मास समाप्ती चिन्हांकित करते. यावेळी भगवान विष्णू त्यांच्या 4 महिन्याच्या योगिक झोपेतून जागे होतात. भगवान श्रीहरी जागृत होतात. तो दिवस देव उठणी एकादशी म्हणून ओळखला जातो. कार्तिकमध्ये भगवान विष्णू आणि माता तुळशीची पूजा, गंगा स्नान आणि दिवे लावणे याला विशेष महत्त्व आहे. पुराणानुसार या महिन्यात भगवान विष्णू नारायणाच्या रूपात जलामध्ये वास करतात. म्हणून कार्तिक कृष्ण प्रतिपदा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत सूर्योदयापूर्वी नियमितपणे नदी किंवा तलावामध्ये स्नान केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं. तसेच या महिन्यामध्ये दररोज भगवद्गीतेचे पठण केल्याने अमर्याद आशीर्वाद मिळतो. या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशी मातेची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आजपासून दररोज कार्तिक महिना संपेपर्यंत आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य, शत्रुबाधा आहे, हे नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कार्तिक महिन्यामध्ये केलेली सूर्याची पूजा विशेष फलदायी मानली जाते. म्हणूनच आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना आपल्याला ओम श्री आदित्याय नमः किंवा ओम श्री सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आणि जल हे अर्पण करायचं आहे. तसेच कार्तिक महिन्यात दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. स्नान करून दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहे, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. त्याचबरोबर आपल्यावर विशेष श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा होत असते. या पवित्र महिन्यामध्ये दीपदान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे दीपदान तुम्ही मंदिरात किंवा नदीकाठी जाऊन सुद्धा करू शकतात. या महिन्यात ब्राह्मण भोजन, गायदान, तुळशीदान, आवळादान, अन्नदान या विशेष दानांना महत्त्व हे दिलं जातं. श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस. आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये दररोज तुळशीची पूजा करायची, सेवा करायची. ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते. कार्तिक महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर किमान एकदा तरी आवर्जून पवित्र गंगामध्ये जाऊन स्नान करावं. हे स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता होणार आहे. तसेच ही स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला हे दानसुद्धा करायचं. दान केल्यामुळे आपले पितृ हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नानही करायचे. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे. तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाची सुरुवातही करायची. त्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं. आता तुम्ही थंड किंवा गरम कोणत्याही पाण्याने आंघोळही करू शकतात. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली आणि मुख्य वस्तू जी आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते.
दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर हळद. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती, म्हणून तिळ हे श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत. तसेच तिळ हे आपल्या पितरांनासुद्धा समर्पित असतात, आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकून स्नान करतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, शत्रुबाधा आहे, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून स्नान करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे नष्ट होतं. तसंच मिठामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे तीसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे. स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगेचे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिंस नदी कुरु. ह्या मंत्राचा जप करून स्नान केल्यामुळे आपल्याला या सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. तसेच जर तुम्हाला ह्या मंत्राचं पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करून स्नानही करायची आहे. स्नान करायची पण एक विशिष्ट पद्धत असते. सर्वप्रथम आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो आणि त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.